शियाट्सु हे एक जपानी शास्त्र असून बॉडी वर्क्समध्ये मोडलं जातं. शियाट्सुमध्ये आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग वापरून रुग्णाच्या अंगावरती ठराविक भागांवरती दाब दिला जातो. शियाट्सु हे जपानीज शास्त्र फारच सुंदर रीतीने डेव्हलप केलेले असून यामुळे शरीरातील अनेक बाधित भाग आपल्याला शोधता येतात व त्याला चिकित्सा करता येते. शियाट्सु हे टेक्निक आता मी आपल्याला दाखवत आहे. प्रथम ह्यामधले जे एक्सपर्ट आहेत मिस्टर नंदकुमार नाखरे ते आपल्यासमोर पाठीला चिकित्सा कशी करायची ते दाखवतील. एक पाय पुढे. प्रिपरेशन ऑफ द बॅक म्हणजे चिकित्सा करण्याआधी पाठीची पूर्वतयारी कशी करायची ते आता आपण बघूया. उजव्या हाताने उजवी पाठ 5 ते 10 वेळेला एका दिशेने, मग दुसऱ्या दिशेने फिरवावी. डाव्या हाताने डावी पाठ एका दिशेने 5 ते 10 वेळेला फिरवावी, नंतर दुसऱ्या दिशेने 5 ते 10 वेळा फिरवावी. आता दोन्ही हात एकाच वेळेला फिरवावेत, एकदा आतल्या बाजूने एकदा बाहेरच्या बाजूने. पाठीचा वरचा 6 इंचाचा भाग आता शिथिल झालेला आहे, हात थोडेसे खाली घ्यावेत. परत हीच सर्व क्रिया करावी. आपल्या हाताचा पूर्ण कॉन्टॅक्ट जसे जसा बॉडीचा आकार असेल, जसा जसा पाठीचा आकार असेल त्याप्रमाणे घेतला गेला पाहिजे. अजून थोडं खाली, परत तीच क्रिया करायची आहे. दोन्ही हातांनी आता पाठीचा आकार वरून खाली येत गेलेला आहे. आपले पण हात त्याच आकाराला चिकटून खाली गेले पाहिजेत. याच्यामध्ये आपण कुठलाही दाब पाठीवर टाकत नाहीये. आपल्या हाताचं जेवढं हलकं वजन आहे तेवढंच आपण फक्त टाकत आहोत. त्यामुळे कण्याच्या बाजूचे जे सर्व स्नायू आहेत ते आता शिथिल होत आहेत. अजून एक पायरी खाली जायचंय. जसा पाठीचा आकार आहे त्याचप्रमाणे जायला पाहिजे. कुठेही मध्ये पोकळी असायला नाही पाहिजे. सर्व बोट एकमेकाला चिकटलेली आहेत. कमरेच्या मध्यभागापासून पाठीच्या मध्यभागातून मानेच्या खालील मोठ्या भागापर्यंत व्हायब्रेशन थेरपी द्यायची आहे. इथून इथपर्यंत व्हायब्रेट करत जा बोटानी बोटानी. आता इथून 1.5 इंच बाजूला, इथून 1.5 इंच बाजूला वरून खालपर्यंत व्हायब्रेशन देत जावे. परत पाठीच्या कण्याच्या मधून मानेच्या खालपर्यंत व्हायब्रेशन द्यावेत. इथून डाव्या बाजूला वळून वरून खालपर्यंत, वरून खालपर्यंत व्हायब्रेशन द्यावीत. अशा रीतीने
संपूर्ण पाठ आणि पाठीचे स्नायू शिथिल झाल्यानंतर मानेच्या खालील सातव्या मणक्याच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला 1.5 इंच दोन्ही हाताचे अंगठे ठेवावेत. अंगठे ह्या दिशेने पाहिजेत. अंगठा थोडासा खाली दाबून कण्याच्या दिशेने दाबावेत. असे वरून खाली कमरेपर्यंत करत यावे. एक एक अंगठ्याचं अंतर सोडायचं फक्त. आपल्या सर्व हाताची बोट एकत्र करावीत. आपण बोटाने दाबण्यापेक्षा आपल्या शरीराचा भार अंगठ्यावर दिल्यास जो ही क्रिया करतो तो जास्ती दमत नाही. म्हणजेच आपल्या शरीराच्या भारानेच ही क्रिया आपण करू शकतो. इथून 3 इंच बाजूला, मगाशी आपण 1.5 इंचावरती घेतला होता, तीच क्रिया करावी. रुग्ण जर आकाराने बारीक असेल तर त्याच्या छातीखाली थोडी उशी ठेवावी, म्हणजे त्याच्या मानेला ताण येत नाही. आता परत एकदा व्हायब्रेशन द्यावीत खालून वर वरून खाली. वरून खाली येताना यूबी चॅनलवर यायचं. शिहात्सूच्या पाठीच्या वरची ही क्रिया बघितल्यानंतर मणक्याच्या आजूबाजूला असलेले लिम्फॅटिक ड्रेन कसे करायचे ते बघूया. मणक्याच्या एका बाजूला हाताची टाच आणि दुसऱ्या बाजूला हाताची बोट पुश पुल या पद्धतीत वरून खालपर्यंत ही क्रिया करता येते. पुश पुल, पुश पुल, पुश पुल. परत एकदा डाव्या हाताची बोट मणक्याच्या ह्या बाजूला आणि उजव्या हाताची टाच मणक्याच्या त्या बाजूला असली पाहिजे. यामुळे या भागातली विशुद्ध द्रव्य नाहीशी होण्यास मदत होते. आता आपण पोटरीची शिहात्सू चिकित्सा बघूया. एक हात मांडीच्या मध्यभागी हलका ठेवून दुसऱ्या हाताने पोटरीवरती आपल्या शरीराच्या वजनाने दाब द्यावा. कुठल्याही परिस्थितीत मांडीवर ठेवलेला हाताचा दाब विनाकारण वाढवू नये. हीच क्रिया दोन्ही पायांवर करावी. श्वासाच्या गतीप्रमाणे या सर्व क्रिया करायच्या. आता हीच क्रिया आपल्याला पाय वर करून सुद्धा करता येते. त्याच्यामध्ये पाय 90° कोनात दुमडून गुडघ्याच्या मागून घोट्याच्या सांध्यापर्यंत दाबत यावे. हीच क्रिया दोन्ही पायांवर करावी. हीच क्रिया दोन्ही पायांवर करावी. ही क्रिया 3 ते 5 वेळा झाल्यानंतर पाय घोट्याच्या सांध्यात पकडून एकाच हाताने उजव्या हाताने पकड पाय हलवावा, जोर जोरात हलवावा. आता पाशेक करणे, संपूर्ण पाशेक करतो एकाच हाताने फक्त, एका हाताने, एका हाताने. हा
हीच क्रिया दोन्ही पायांवर करावी. आता आपण तळ पायावरती उभं राहून तळ पायाला कसं शिथिल करायचं ते बघूया. चिकित्सकाने त्याच्या दोन्ही टाचा बोटांच्या खालील गादीवरती हळूच टेकून रुग्णाला ज्या प्रमाणात दाब घेता येईल त्या प्रमाणात हळूहळू पाय चेपावेत. यामुळे पाठ कंबर हे सर्व भाग शिथिल होतात. सर्दी किंवा सायनुसायटिस खूप कफ दाटून राहिलेला आहे अशा स्थितीमध्ये आपण चेहऱ्यावरती शिहाट्सू टेक्निक्स वापरून हा साठलेला कफ किंवा सर्दी बाहेर काढून रुग्णाचे डोके दुखणे किंवा सर्दीपासून त्याला आपण आराम मिळवून देऊ शकतो. ही क्रिया आता मी तुम्हाला शिहाट्सूच्या द्वारा चेहऱ्यावरती दाखवणार आहे. सर्वप्रथम दोन भुवयांच्या मध्ये दोन्ही अंगठे ठेवून दोन्ही बाजूला थोडासा दाब देऊन अंगठे हलवावेत. ही क्रिया 3 ते 5 वेळा करावी. यामुळे फ्रॉन्टॅलिस मसल जो आहे हा रिलॅक्स होऊन संपूर्ण शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते. ह्याच्या पुढची क्रिया जी आहे दोन्ही अंगठे भुवयांच्या मध्ये ठेवून पुश पुल ऍक्शननी करायची आहे. दोन भुवयांच्या थोडस वरती आणि बाजूला असलेल्या सायनस यामुळे ड्रेन होतात. पुढची क्रिया डावा हात कानावर ठेवून कपिंग करावा. भुवईच्या वर 3 बोटं ठेवून गोल गोल फिरवत खेचत खेचत केसाच्या लाईन पर्यंत आणावीत. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला. दोन क्रियांच्या मध्ये त्या भागावर चिकित्सा केली आहे त्या भागाला थोडी व्हायब्रेशन द्यावी. मान थोडी बाजूला करून डोळ्याचा कोपरा आणि कानाचा मध्य याच्यामध्ये 3 बोटं ठेवून अंगठा डोक्याच्या मध्यभागावर ठेवून मगासारखीच क्रिया. आपला उजवा हात कानावरतीच आहे आणि तो अतिशय हलका ठेवलेला आहे. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी. नाकाच्या बाजूला असलेल्या ज्या दोन सायनस आहेत त्या ड्रेन करण्यासाठी या पद्धतीने ऍक्शन करून नाकाच्या बाजूला प्रेशर द्यावे. या सायनस मध्ये भरलेला सगळा कफ इथून नाकाच्या आतमध्ये असलेल्या छिद्रामध्ये आपल्याला घालून टाकायचं आहे म्हणून ही ऍक्शन करायची आहे. परत सर्व चेहऱ्याला व्हायब्रेशन्स द्यायचे. नाक थोडस वर ओढायचंय असं. या इथं पण काही सायनसेस आहेत बारीक त्यांना थोडस ओढून मोकळं करायचंय. नाकावरती 3 लाईन्स कल्पना करून थोडा नाकाला मसाज करायचंय.
आता हेअरलाईन अंगठाच्या टोकाने मसाज करायचा. यानंतर आपण मानेच्या चिकित्सेकडे वळूया. हा जो स्नायू आहे स्टर्नो क्लायडो मॅस्टाडस, याच्या मागच्या बाजूला काही लिम्फच्या ग्रंथी आहेत आणि काही स्नायू आहेत. या स्नायूंना आपण सर्क्युलर फिंगर टिप मसाज करत हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी. परंतु डोकं अतिशय हळूवारपणे या बाजूला आणावे. डावा हात डाव्या कानावर, डोकं दोन्ही हाताच्या टाच्यामध्ये धरून मानेच्या कण्याच्या बाजूने खालून वर मसाज करत यावे. यानंतर आपण खांद्याकडे वळणार आहोत. मानेच्या खालून खांद्याच्या टोकापर्यंत तीन रेषा कल्पना करून इथून इथपर्यंत, मधल्या भागापासून इथपर्यंत, मागच्या भागापासून इथपर्यंत दाब द्यावा. असा दाब दोन्ही खांद्यांना 3 ते 5 वेळा द्यावा. पोटावर शिहात्सू चिकित्सा करायच्या आधी प्रथम पोटात कुठे दाब दिल्यानंतर दुखतंय का ते पहिले आपण बघूया. बरगडीच्या शेवटच्या बरगडीच्या खालून पोटाच्या उजव्या बाजूने दाब देत देत दुसऱ्या टोकाला येणे. ही क्रिया श्वासाच्या गतीने झाली पाहिजे. श्वास सोडताना आपली बोटं आतमध्ये गेली पाहिजेत, श्वास घेताना बोटं बाहेर आली पाहिजेत. श्वास सोडा, श्वास. कुठेही दुखत नसेल तरच आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. दुखणाऱ्या भागाला व्हायब्रेशन थेरपी वगैरे देऊन हळूहळू त्याचं दुःख कमी करून नंतरच पुढची चिकित्सा करायची आहे. आता उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे खाली परत उजव्या बाजूला परत पोटाच्या मध्यभागापासून पोटाच्या पलीकडे अशी ही क्रिया जर 5 ते 7 वेळा केली तर ज्यांना कब्ज किंवा शौचालय साफ होत नाही अशा व्यक्तींसाठी ही ट्रीटमेंट किंवा ही चिकित्सा खूप उपयोगी पडते. तसंच ज्यांना वारंवार शौचालय होते त्यांच्यासाठी हीच क्रिया उलट दिशेने करायची. पोटाचा घेर कमी करायचा असल्यास पोट असे खालून उचलून दोन्ही हातात पकडावे आणि नंतर त्याला व्हायब्रेशन्स द्यावे. बिंबीच्या बाजूला असलेले 2 बिंदू हे दाबावेत. श्वास सोडताना 5 दाबायचे आहेत, श्वास घेताना सोडायचे आहेत. रुग्णास ऍसिडिटीचा अतिरिक्त त्रास असल्यास बेंबीपासून 5 बोटं वरती
जो बिंदू आहे त्याला दिवसातून 3 ते 4 वेळा जर घासलं तर हा ऍसिडिटीचा त्रास निश्चितपणे कमी होतो. सगळ्यात शेवटी भुवईच्या मध्ये 2 बोटं हलकी ठेवून बेंबीच्या खाली ओटीपोटावर उजवा हात ठेवून पोट जोरजोरात रोल करावे. यामुळे ओटीपोट आणि त्याच्या आतमध्ये असलेला मानसिक ताण जो अनेक कारणामुळे आलेला असतो हा नाहीसा होतो. सगळ्यात शेवटी ही क्रिया करावी. 1 ते 2 मिनिटं असंच ठेवून रुग्ण शांत झाला की हे काढून घ्यावे. अशा रीतीने आपण बघितलं की डोक्यापासून पायापर्यंत ही चिकित्सा कशी करायची. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे माइंड बॉडी कॉन्टॅक्ट. शरीराला दुसऱ्या माणसाने जो स्पर्श केलेला आहे त्या स्पर्शाची अनुभूती रुग्णास त्याच्या मनामध्ये येते. त्यामुळे इतके दिवस त्याला माहिती न असलेल्या शरीरातल्या काही जागा त्याला कळतात की ह्या भागामध्ये बा दुखतंय की ह्या भागामध्ये असं स्पर्शाचं ज्ञान होतंय. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेली जी पुरातन हिलिंग सिस्टम, पुरातन जी पद्धत आहे शरीर बरं करण्याची, ती आपोआप जागृत होते आणि शरीरामधली वेगवेगळी विजातीय द्रव्य बाहेर फेकली जातात घामावाटे आणि इतर सगळ्या उत्सर्जित क्रियांमध्ये. आणि त्यामुळे शरीर हे अतिशय स्वच्छ आणि उत्साहित होऊन माणसाला नवीन उत्साह प्राप्त होतो आणि त्याचे जे असलेले रोग आहेत ते लवकरच बरे होण्यासाठी मदत होते. ही शियाट्सु चिकित्सा कोणीही शिकू शकतं. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन लागत नाही. याच्यासाठी फक्त एक आंतरिक इच्छा लागते दुसऱ्याला सुख देण्याची, की ज्या शियाट्सु क्रियेमुळे दुसऱ्याचं शरीर आणि मन शिथिल होत आहे आणि त्यामुळे समाजात पण एक प्रकारची बांधिलकी तयार होऊन आपला हा देश सशक्त, सुदृढ आणि मानसिकरित्या बलवान होण्यास मदत होईल.